विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये तुम्ही आंबा कडुनिंब चिंच वड यासारखे वृक्ष बघितले असतीलच तर ह्या झाडांचं आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करायचं आहे बघूया ते मुद्दे कोणते झाडांचे वेगवेगळे भाग कोणते यातील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात झाडाचा सर्वात लहान भाग कोणता व तो कशाशी जोडला आहे झाडाला अनेक लहान लहान फांद्या असतात त्या कशाशी जोडलेल्या असतात झाडाच्या खोडाला मोठ्या फांद्या किती आहेत झाड तयार होण्यासाठी पाने लहान फांद्या मोठ्या फांद्या खोड इत्यादी अनेक घटकांची आवश्यकता असते आपले राज्यसुद्धा असेच लहान लहान वस्त्या गावे तालुके व जिल्ह्यांचे मिळून बनले आहेत ते पुढील पृष्ठावरील चित्रांच्या मदतीने आपण समजून घेऊया माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माणूस शेती करायला लागला त्याची शेती नदीजवळ म्हणजेच पाण्याजवळ असायची तो शेताजवळ वस्ती करून राहू लागला अशा प्रकारे वाड्या वस्त्या तयार झाल्या या वाड्या वस्त्यांची पुढे गावे निर्माण झाली आणि गावांची वाढ होऊन शहरं तयार झाली मग ही शहरे मिळून मोठमोठ्या वसाहती बनल्या आपण बघितलं की गाव तालुका जिल्हा यांचं मिळून राज्य बनतं मग विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस कसा पडतो त्यानंतर हवामान कसं आहे येथील चालीरीती भाषा याविषयीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत आहोत